मेरा सपना था और रहेगा कि मेरा भारत पूरा साफ और सुथरा हो जाएगा। महात्मा गांधी ने कहा आज की परिस्थिति आ गया माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अध्यक्ष के बना संपूर्ण देशामध्ये स्वच्छतेचं अभियान हगडजाई म्हणतोय हे आपण मनामध्ये त्याच्या निर्मितीसाठी मदत करून गाव वाड्या वस्ती यांना हगणदारी मुक्त करण्यासाठी मी संपूर्ण योगदान देईन। शौचालयाचा वापर हा धुण्याची सवय आणि अन्य स्वच्छता सवयी अंगीकारून आपला देश स्वच्छ देश स्वच्छ भारत निर्माण करण्याची घोषणा केली आणि प्रथमतः नागरी अभियान जाहीर करण्यात आलं आणि नागरी अभियान जाहीर केल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी ते टार्गेट अगोदर घेतलं आणि आपल्या राज्याची शहरे जी आहे ती हगणदारी मुक्त करण्यासाठीची तारीख जी आहे त्यांनी 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत अलीकडं अर्थातच ही चळवळ शहरांमध्ये तत्काळ सुरू झाली। मोठ्या प्रमाणात अभियान सुरू झाली, अमृत अभियान आलं, अनेक प्रकारची स्वच्छतेची अभियान आली आणि सर्व शहर अगदी नगरपंचायतीपासून तर मुंबईसारख्या मोठ्या महापालिकेपर्यंत सर्वत्र चळवळ म्हणून सर्वत्र राबवली जात आहे। ही खऱ्या अर्थानं मर्यादित स्वच्छता सेवकांची राहिलेली नाही तर महापालिकेचा आयुक्त, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाचे सचिव या सर्वांनी अतिशय हिरिरीने भाग घेतला असून महसूल प्रशासनामधील जिल्हा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचा तसेच पोलीस प्रशासनाचा यांचा फार मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाल्यामुळे आज रोजी जवळजवळ 90% शहरांमध्ये हगणदारी मुक्त झाल्याचं शासनाने घोषित केलं। महोदय, मला इथं सांगायला आनंद वाटतो की धुळे शहर पहिल्या 5 महानगरपालिका राज्यातल्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 23 जानेवारी रोजी राज्याने पहिल्यांदा 23 जानेवारी 2017 रोजी हगणदारी मुक्त घोषित केलं। याचा पुढचा पायंडा म्हणून आम्ही पुन्हा एकदा देशाच्या पातळीवर जी एजन्सी नेमणूक केली होती क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया त्या पीसीआयला आम्ही कळवलं की आमचं शहर हगणदारी मुक्त घोषित केलेलं आहे, आपण आपल्या मार्फत तपासणी करा। महोदय, 21 जुलै 2017 रोजी त्याची पाहणी केली आणि पुन्हा एकदा आम्ही पहिल्या 5 मध्येच राहिलो की आमची पीसीआयने सुद्धा हगणदारी मुक्त आम्हाला घोषित केली। आम्ही पुन्हा एकदा देशाच्या सीपीडब्ल्यूला आम्ही विनंती केली होती की आमची पुन्हा एकदा पाहणी करावी। ही पाहणी करण्याचं कारण असं असं होतं की आमची इतर शहरांची तुलना व्हावी, आम्ही कमी कुठं पडतो ते आम्हाला सांगावं आणि आम्ही त्याच्या अजूनही भरीव उपाययोजना कराव्या आणि शहरामध्ये चांगली स्वच्छता राहावी याच्यापासून। पण आम्हाला त्यांनी सांगितलं की तुमची तपासणी होऊन 3 महिने 2 महिने झालेले आहे आणि 6 महिन्याच्या पुन्हा तपासणी केली जात नाही, आम्ही 6 महिन्यानंतर तपासणी करू। आम्हाला खात्री आहे की धुळे शहरातील नागरिकांचा सहभाग, जनतेचा सहभाग, पदाधिकाऱ्यांचा सहभाग याच्यामुळे आम्ही पुढच्या 6 महिन्याच्याही तपासणीमध्ये नक्की यशस्वी होऊ। महोदय, हे तपासणी आमची होईलच, तर हे टोटल सादरीकरण आम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे। महोदय, राज्य याच्यामध्ये जे स्वच्छता पंधरवडा ज्याला आपण स्वच्छता हीच सेवा म्हणून राज्य शासनाने 11 सप्टेंबर 2017 रोजी जो शासन निर्णय काढला याच्यात या बाबी याच्यामध्ये घेण्यासाठी सांगितल्या होत्या। त्याच्यामध्ये कुंडीमुक्त शहर आपल्याला निर्माण करायचं आहे। एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपलं आश्चर्य वाटेल फक्त 40 कुंड्या आज अस्तित्वात आहे आणि आपण घरोघरी कचरा गोळा करतो। त्या 40 कुंड्या ज्या आहेत त्या फक्त जिथं व्यावसायिक दुकानं किंवा अशी जी शाळा कॉलेजेस अशा ठिकाणी ज्या आहेत अशा टोटल फक्त 40 कुंड्या आपल्या शहरामध्ये राहिलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने इथं चांगलं काम लागलं आहे। म्हणून स्वच्छता कर्मचारी आणि यांचा सत्कार करणं अपेक्षित याच्यामध्ये आहे। तर स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमाचं उद्घाटन जे झालं त्याच्यामध्ये आम्ही महापालिकेचे 10 निवडक सफाई कर्मचारी की ज्यांचा खऱ्या अर्थानं हे स्वच्छता सैनिक आपले असतात आणि हे खऱ्या अर्थानं याच्यामध्ये काम करतात त्यांचा आम्ही सत्कार केला। कालच आपल्या देशाचे स्वच्छतेचे अँबॅसेडर अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवर यांनी सांगितलं की मी खरा अँबॅसेडर नाही तर या देशाचे खरे अँबॅसेडर स्वच्छता सेवक आहे, तर या स्वच्छता सेवकांचा सत्कार याच्यात केलेला आहे। ₹10,000 बक्षीस आहे, निबंध स्पर्धेमध्ये बक्षीस आहे। निबंधाचा विषय पुन्हा या ठिकाणी सांगतो, स्वच्छ संकल्प म्हणजे स्वच्छ सिद्धी।
स्वच्छतेमध्ये फार मोठा सहभाग जर असेल तर देऊ विभागाचे आमचे सॅनिटरी इन्स्पेक्टर चंद्रकांत लसू जाधव मी जास्त ट्रेनमध्ये खाली उतरावं लागतं त्याच्या प्रमाणे जावं लागतं आणि विचार करत असतो. आपण स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत आज या ठिकाणी आढावा बैठकीसाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभर हे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान केवळ शासनाचंच नाही किंवा महानगरपालिकेचंच नाही तर हे सामान्य नागरिकांचं झालं पाहिजे अशी एक चळवळ आपण उभी केली पाहिजे. ह्या अभियानामध्ये सर्वात जास्त सहभाग हा लोकसहभाग असला पाहिजे कारण स्वच्छता ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि ही जबाबदारीची जाणीव करून आपण स्वच्छता एक चळवळ झाली पाहिजे अशा मार्गाने प्रयत्न केले पाहिजे. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत हा पंधरवाडा आपण साजरा करीत आहोत. हा पंधरवाडा साजरा करत असताना आम्ही धुळे महानगरपालिकेमार्फत 15 तारखेला स्वच्छता ही सेवा ह्या अभियानाचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा गांधी पुतळ्यापासून आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती. सरपण रचून ठेवलेला आहे. संडासामध्ये काही लोकांनी वस्तू ठेवल्या. एका ठिकाणच्या संडासमध्ये देवरच होता, देवच होता. आता काय म्हणायचं या लोकांना? म्हणजे आपण ज्या हेतूने ते करतो तो हेतू आपणच जर त्याचा पराभव करायला लागलो तर दुसरा कोण येणार आहे मदतीला? फार अवघड गोष्ट आहे. आम्ही जेव्हा खेड्यापाड्यात फिरतो काही वृद्ध लोक असतात किंवा काही लोक असतात की त्याला बाहेरच गेलं पाहिजे त्याशिवाय चेन पडत नाही. मग आम्ही विचारतो काय वा बाहेर जातो तर म्हणतो मला सवयच आहे, मला आतमध्ये असं बंदिस्त जागेमध्ये मला होत नाही. आता होत नाही हे काही कारण होत नाही. काही म्हणजे गमतीदार प्रसंग काही काही असतात पण याला तोंड देणं अवघड आहे.